नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला ऐका आणि लिहून घ्या भारत आणि यु एई मधील संयुक्त लष्करी सराव सा डेझर्ट सायक्लॉन चक्रीवादळाची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती तर या ठिकाणी पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती राजस्थान राज्याच्या अंतर्गत पहिलीच आवृत्ती आहे पहिलंच एडिशन आहे त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे दुसरा प्रश्न लिहून घ्या फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचं एक आत्मचरित्र आहे याचं अनावरण कोणी केलेलं आहे तर उत्तर काय असणार आहे जनरल एम एम नरवणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा टिबटिंब मध्ये सुरू झालेली आहे तर योग्य उत्तर आहे वृंदावन या ठिकाणी भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे काळजीपूर्वक आहे का टेन्शन घेऊ नका एक एक प्रश्न महत्वाचा आहे कोणत्याही एक्झामची तयारी करा मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 परत, परत रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे प्रश्न क्रमांक चौथा लिहून घ्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर उत्तर काय असणारे डॉक्टर अरविंद पनगरिया यांना या ठिकाणी सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाचवा नंबरचा कोणते राज्य सरकार दरवर्षी पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करेल अशी घोषणा केलेली आहे त्या राज्य सरकारने तर उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने यावर्षीपासून आता दरवर्षी पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार तेवीस फाईड वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे तर योग्य उत्तर आहे मॅगनस कार्लसन या खेळाडूने या ठिकाणी फाईड वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप दोन हजार जिंकलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा महत्वाचा प्रश्न आहे पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारे टिंबटिंब हे पहिले केंद्रशासित प्रदेश बनलेले आहेत तर योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे मला या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जाणून घेणार आहे तुम्हाला काही काही प्रश्न विचारणार आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत मला फक्त सांगा मग पी एम विश्वकर्मा योजना केव्हा लॉन्च करण्यात आली याचा उद्देश काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एम एस स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर उत्तर काय प्राचार्य बी आर कंबोज यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस एम एस स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न ब्रिक्स मध्ये सामील होण्याचे आमंत्रण औपचारिकपणे कोणी नाकारलेले आहे म्हणजे कोणी नको म्हणलेलं आहे तर अर्जेंटिनाने या ठिकाणी नको म्हटलेले आहे ब्रिक्स मध्ये या ठिकाणी सहभागी होण्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या देशाने ब्रिक्स दोन हजार चोवीस चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे तर उत्तर काय आहे तर आपला या ठिकाणी पॅरामित्र रशिया या देशाने या ठिकाणी ब्रिक्स दोन हजार चोवीसचं या ठिकाणी अध्यक्षपद काय केलेलं आहे स्वीकारलेलं आहे पुढचा प्रश्न अकरा नंबरचा स्कॉटिस स्क्वॉश ज्युनियर ओपन दोन हजार महिला अंडर नाईन्टीनचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर उत्तर काय आहे अनाहत सिंग यांनी या ठिकाणी स्कॉटिश स्क्वॉश ज्युनियर ओपन दोन हजार तेवीसमध्ये महिला अंडर एकोणीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर बिसाटी बहा भारत यांना या ठिकाणी या राष्ट्रीय युवा पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती कोणी विकसित केलेली आहे तर स्वीडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्वीडन या देशाने हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती डेव्हलप केलेली आहे पुढचा प्रश्न अलीकडेच एक्स थर्टी सेवन बी हे लष्करी अंतराळयान कोणी प्रक्षेपित केलेलं आहे तर स्पेसएक्सने या ठिकाणी प्रक्षेपित केलेलं आहे थोडंसं फास्ट होत असेल मी थोडासा व्हिडिओ या ठिकाणी स्लो रेकॉर्ड करतो पुढचा प्रश्न पी एल आय मान्यता मिळवणारी पहिली भारतीय ई व्ही कंपनी कोणती ठरलेली आहे तर ओला इलेक्ट्रिक असं त्या कंपनीचं नाव आहे पी एल आय मान्यता मिळवणारी पहिली भारतीय इलेक्ट्रिक व्हेकल ती कंपनी ठरलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा चा जागतिक सर्वाधिक पेड महिला खेळाडू प्रथम प्रथम यादीमध्ये स्थानावरती कोण आहे तर इगा स्विटिक असं या ठिकाणी महिला खेळाडूचं नाव आहे पोलंड देशाला बिलॉंग करतात या या ठिकाणी सर्वाधिक पेड महिला खेळाडूंच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे पुढचा प्रश्न सतरा नंबरचा स्टार मार्क कोण ठेवा पालकन नऊ या रॉकेटद्वारे लॉन्च होणारे भारताचे पहिले उपग्रह कोणता आहे तर जी सॅट ट्वेंटी काय नाव आहे जी सॅट ट्वेंटी हे या ठिकाणी फाल्कन नऊ या रॉकेटद्वारे लॉन्च होणारे भारताचे पहिले सॅटेलाइट आहे प्रथमच भारत स्पेसिक्स फाल्कनवरती उपग्रह प्रक्षेपित करणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरणार आहे पुढचा प्रश्न अठरा नंबरचा अलीकडेच जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा अठरा दशलक्ष टन एवढा या ठिकाणी रिझर्व वायर कोठे सापडलेला आहे तर उत्तर काय असणार आहे अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील हाटी कम्युनिटी आहे हाटी समाज आहे या समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालेला आहे तर हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर उत्तर काय असणार आहे बॉम्बे जयश्री यांना या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या संगीता कला निधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर दिनेश के त्रिपाठी यांना या ठिकाणी नौदल उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या देशाच्या कोयासन यांनी मानद डॉक्टरेट या ठिकाणी ही जी काही पदवी आहे ती बहाल केलेली आहे तर जपान या देशाने कोयासन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यांनी मानद डॉक्टरेट बहाल केलेली आहे पदवी कोणाला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या पानबुडी पर्यटनाचे अनावरण कोणते राज्य करणार आहे तर गुजरात हे राज्य या ठिकाणी भारताच्या पहिल्या पानबुडी पर्यटनाचे अनावरण करणार आहे पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे द बाबरी मस्जिद राम मंदिर डलायमा किंवा डायलामा असं म्हटलं ते काय हरकत नाही प्रोनाऊन्शिएशन या ठिकाणी थोडंसं गडबड झालेलं आहे या नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचं लेखन कोणी केलेलं आहे तर माधव गोडबोले यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे डोंग जून यांना या ठिकाणी चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे टोटल या ठिकाणी आपण शंभर प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत त्याच्यानंतर दोन प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहेत त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत जेणेकरून मला लक्षात येईल की हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी शेवटपर्यंत व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेले आहेत पुढचा प्रश्न कोणते राज्य नुकतेच नेव्हिगेशन सिस्टीम मॅप्स ॲपवरती अपघाताचे हॉटस्पॉट मॅप करणारे पहिले राज्य बनले आहे तर पंजाब हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ड्रोन मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य या ठिकाणी ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापरासाठी ड्रोन मोहीम या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढचा प्रश्न बिमस्टेकचे नवीन सरचिट चिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे इंद्रमणी पांडे यांची चे, आ, इल, या ठिकाणी बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे वाय भारत मॅटर्स नावाचे पुस्तक कोणाचे आहे तर आपले या ठिकाणी काय म्हणता येईल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे वाय भारत मॅटर्स पुढचा प्रश्न सूर्य पृथ्वीच्या कक्षेमध्ये अंतराळयान स्थापित करणारा भारत कितवा देश बनलेला आहे या ठिकाणी सूर्य पृथ्वीच्या कक्षेमध्ये म्हणजे कोणत्या पॉइंटला तर लँग्रेज पॉइंटला एल्वन या ठिकाणी अंतराळयान स्थापित करणारा भारत कितवा देश बनलेला आहे तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक पुरुषांचा जो की दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे तो कोणत्या देशामध्ये होणार आहे तर दोन देशांमध्ये होणार आहे पहिला देश आहे वेस्ट इंडिज आणि दुसरा देश आहे अमेरिका पुढचा प्रश्न गृह मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या संस्थेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेला आहे बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी सवय लागली त्याच्यामुळे मी काय म्हणलं पर्याय क्रमांक ठीक आहे काही हरकत नाही उत्तर आहे मुस्लिम लीग जम्मू काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न रश्मी शुक्ला कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यांची तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न चौतीस नंबरचा देशामध्ये प्रथमच मल्टीस्पोर्ट्स बीच गेम्स कोठे सुरू झालेले आहेत तर दीव दमन या ठिकाणी विद्यार्थी देशातील मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स सुरू झालेले आहेत पुढचा प्रश्न कोणत्या विद्यापीठाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आलेला आहे तर जैन विद्यापीठ बेंगलोर या विद्यापीठाला या ठिकाणी राष्ट्रीय खेल पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे खेल प्रोत्साहन पुरस्कार पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने बावीस जानेवारी हा राय डे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सदतीस नंबरचा नुकतेच हिमबिबट्या हे राष्ट्रीय चिन्ह कोणी घोषित केलेलं आहे तर उत्तर काय असणार आहे तर किर्गिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे रघुराम अय्यर यांना या ठिकाणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न अलीकडेच स्पेसेक्सने कोणत्या देशाचा पहिला खाजगी अर्थसहाय्यित भू उपग्रह ओझॉन तीन लॉन्च केलेला आहे तर स्वीडन देशाचा पहिला खाजगीरित्या या ठिकाणी अर्थसहाय्यित भू उपग्रह औझॉन तीन या ठिकाणी लॉन्च केलेला आहे कोणी तर स्पेसेक्सने ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीसावा सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे ऋतिविक रंजनम पांडे असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अलीकडेच इस्रोने कोणत्या रॉकेटवरती पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्यूल सेलची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे तर पी एस एल व्ही सी फिफ्टी एट या रॉकेटवरती पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्यूल सेलची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे आपल्या इस्रोच्या माध्यमातून पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नितीन करीर यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे चीफ सेक्रेटरी

तो योग के उत्तर है? उत्तर तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश हे राज्य या ठिकाणी काय करणार आहे तर राज्यामध्ये फार्मा पार्क उभारणार आहे अशा प्रकारची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न एक्क्याऐंशी क्रमांकाच्या गोल्डन ग्लोब्ज अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर उत्तर काय असणारे ख्रिस्तोफर नोलन यांना या ठिकाणी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये मिसेस इंडिया वनचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे तर उत्तर काय असणारे रुपिका ग्रोव यांनी या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये मिसेस इंडिया वनचे विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट उद्घाटन कोठे झालेले आहे तर उत्तर असणारे मध्य प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट उद्घाटन झालेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या कंपनीने अलीकडेच कृष्णा गोदावरी खोऱ्यामध्ये प्रथमच तेल उत्पादन सुरू केलेलं आहे तर योग्य उत्तर आहे ओएनजीसी पुढचा प्रश्न उष्ण कटिबंधीय चक्रीवादल अलवारो नावाचा एक सायक्लॉन आहे ते कोणत्या ठिकाणाला धडकलेले आहे तर उत्तर काय आहे मादागास्कर या ठिकाणाला धडकलेले आहे या ठिकाणी पन्नास प्रश्न झाले आहेत आउट ऑफ हंड्रेड प्रश्न बरोबर त्याच्यामुळे या ठिकाणी व्यवस्थितपणे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक एक प्रश्न लिहून घेण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न तुम्हाला लक्षात येत असतील चांगली गोष्ट आहे परंतु काही प्रश्न तुम्हाला उत्तर जमत नसेल ते लगेच लगेच नोट डाऊन करून घेण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न एक्कावन्न नंबरचा घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर योग्य उत्तरे दिव्य कृती सिंग या या ठिकाणी घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे पुढचा प्रश्न भारताच्या सुचेता सतीश यांनी अलीकडेच कोणत्या क्षेत्रामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे तर उत्तर आहे संगीत क्षेत्रामध्ये पुढचा प्रश्न फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ग्रॅब्रियल अटल असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी फ्रान्सचे नवीन प्राईम मिनिस्टर पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे कोणाच्या द्वारे उद्घाटन झालेले आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे या पुलाची एकूण लांबी किती आहे तर एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर आणि या पुलाचं नाव काय ठेवण्यात आलं आहे अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हर्बर लिंक असं या ठिकाणी सेतू पुलाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न युनेस्कोच्या शेचाळीसाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असणार आहे तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी शेचाळीसाव्या अधिवेशनाचा अध्यक्षपद भूषवणार आहे पुढचा प्रश्न पुस्तक आहे अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अजय बिसारिया असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न लँड ऍडव्हेंचरसाठी नोर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड दोन हजार बावीस कोणाला देण्यात आलेला आहे तर उत्तर आहे सविता कंसवाल यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या योगश्री योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने योगश्री नावाची योजना सुरू केलेली आहे पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न भारतातील टॉप सिटीज फॉर वुमन टॉप सिटीज फॉर वुमन दोन हजार नुसार भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहर कोणते आहे राहण्यायोग्य तर चेन्नई हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये कोणता देश श्रीलंकेतील पर्यटनाच्या स्रोत बाजारपेठामध्ये अव्वल होता तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न भारताने लहान लहान उपग्रह प्रकल्पासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे तर उत्तर काय असणार आहे मॉरिसस तर मॉरिसस या देशासोबत या ठिकाणी आपल्या भारताने छोटे छोटे सॅटेलाइट प्रकल्पासाठी या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे पुढचा प्रश्न सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ताविसाव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न त्रेसष्ट नंबरचा कोणत्या देशाने जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लक्षद्वीपमध्ये निर्जलीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे तर आपलाच मित्र इस्रायल या देशाने या ठिकाणी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये लक्षद्वीपमध्ये निर्जलीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न चौसष्ट नंबरचा आय आय टी मद्रास आपले नवीन कॅम्पस कोणत्या शेजारील देशामध्ये स्थापन करणार आहे तर उत्तर काय असणार आहे श्रीलंका तर आय आय टी मद्रास आपले नवीन कॅम्पस श्रीलंका या शेजारील देशामध्ये स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न जागतिक बँकेने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा जो काई है, तो किती व्यक्त केलेला आहे सहा पूर्णांक चार टक्के व्यक्त केला आहे भारताच्या ग्रोथचा ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने सी ड्रॅगन व्यायामामध्ये भाग घेतलेला नाही असं म्हटलं आहे तर योग्य उत्तर आहे सी फॉर चायना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केलेला आहे तेव्हा उत्तर असणार आहे बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात स्वच्छ राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी पहिला क्रमांक आलेला आहे पुढचा प्रश्न दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी पंधरा जानेवारीला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियन आर्मी डे भारतीय सैन्य दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर ओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी कोणत्या नावाने स्वदेशी असॉल्ट रायफल लाँच केलेली आहे तर उग्रम असं त्या रायफलचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ही पदवी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळालेली आहे तर उत्तर काय असणार आहे पेंच पुढचा प्रश्न अलीकडे चर्चेमध्ये आलेले आटपाडी संवर्धन राखीव कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तेव्हा उत्तर असणारे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तरावा दोन हजार चोवीसचे पहिले चक्रीवादळ अलवारो कोणत्या महासागरामध्ये आलेले आहे मग असे आपण पाहिलं होतं कोणत्या ठिकाणी धडकले तर मादा गास्कर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणत्या महासागरात आले असं विचारलं तर हिंदी महासागरात पुढचा प्रश्न तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणता उपक्रम सुरू केलेला आहे तर उपक्रमाचं नाव आहे स्वच्छ मंदिर अभियान पुढचा प्रश्न भारतीय आणि जपानी तटरक्षकांनी नुकताच सहयोग कैजीन नावाचा यशस्वी संयुक्त सराव कोणत्या ठिकाणी या ठिकाणी संपन्न केलेला आहे तर चेन्नई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहात्तरावा मलेशिया ओपन दोन हजार मध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक कोणी जिंकलेलं आहे सात्विक आणि चिराग या दोन जोडीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मलेशिया ओपन दोन हजार चोवीस मध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकलेले आहे पुढचा प्रश्न हायड्रोजनवरती चालणाऱ्या शहरी रेल्वे गाड्या सुरू करणारा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा देश कोणता बनलेला आहे तर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न शीलवर्धन सिंह यांची कोणत्या घटनात्मक आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर असणारे केंद्रीय लोकसेवा आयोग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळालेलं आहे तर उत्तर आहे इंदोर पुढचा प्रश्न स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे इंदोर पुढचा प्रश्न भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन चोवीस कोठे आयोजित केला जाणार आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे पुढचा प्रश्न एम एस सी आय इमर्जिंग मार्केट इंडेक्समध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे तर दुसरे स्थान मिळालेलं आहे आपल्या भारताला पुढचा प्रश्न पुस्तक आहे गांधी अ लाइफ इन थ्री कॅम्पेन्स नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर एम जे अकबर यांनी पुढचा प्रश्न लैंगिकतेवर आधारित भेदभाव दूर करण्यासाठी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा विधेयक कोणता देश प्रकाशित केलेला आहे कोणत्या देशाने तर ग्रीस या देशाने प्रकाशित केलेला आहे पुढचा प्रश्न कोणते संरक्षण दल दोन हजार चोवीस हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून पाळणार आहे तर भारतीय सैन्य दल पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव कोणत्या राज्यात राज्यामध्ये आयोजित केलेला आहे तर राजस्थानमध्ये पुढचा प्रश्न डीआरडीओने नवीन पिढीच्या आकाश एन ची यशस्वी चाचणी कोठी केलेली आहे तर ओडिसा या ठिकाणी यशस्वीपणे चाचणी केलेली आहे पुढचा प्रश्न अलीकडेच लोहरी नावाचा एक कापणी उत्सव आहे कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर पंजाबमध्ये पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलाने एक्स ओंथुया किंवा अंथया या पहिल्या द्विपक्षीय सरावामध्ये भाग घेतलेला आहे तर थायलंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो झालेल्या भारत आणि थायलंड देशाच्या नौदलाने एक्स औंथया या पहिल्या द्विपक्षीय सरावामध्ये भाग घेतलेला आहे पुढचा प्रश्न प्रतिजैविकांच्या गैरवापरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य सरकार ऑपरेशन अमृत सुरू करणार आहे तर केरळ राज्य सरकारने ऑपरेशन अमृत सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न काय असा कोणता प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नाव काय आहे ज्या प्रकल्पाअंतर्गत लष्करी इतिहास जतन केला जाणार आहे तर शौर्य संकलन असं त्या प्रोजेक्टचं प्रकल्पाचं नाव आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची कोणती आवृत्ती बैठक दावोस या ठिकाणी झालेली आहे तर चोपन्नाव्या क्रमांकाची पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत पाचशे अब्ज डॉलर अर्थव्यवस्था होण्याची लक्ष ठेवलेली आहे तर गुजरातने या ठिकाणी ठेवलेला आहे पुढचा प्रश्न फिफा फुटबॉल पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर लिओनेल मेसेने पुढचा प्रश्न नुकताच राष्ट्रीय स्टार्टअप दिवस दोन हजार चोवीस कधी साजरा केलेला आहे तर सोळा जानेवारीला दरवर्षी पुढचा प्रश्न माझी शाळा माझा अभिमान हा जो काही अभियान आहे हा कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे हिमाचल प्रदेशने सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न सत्त्याण्णव अमोनिया प्लांटसाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत करार केलेला आहे तर आयनॉक्स एअर प्रोडक्ट सोबत करार केलेला आहे पुढचा प्रश्न पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे तर ऑपरेशन बरोबर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न भारताचा नंबर होण्याचा पराक्रम नुकताच कोणी केलेला आहे तर आर प्रज्ञानन यांनी भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये भारताचा क्रमांक एकशे ऐंशी देशांमध्ये किती आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय असणार तर त्र्याण्णव तर टोटल एकशे ऐंशी देशांच्या यादीमध्ये त्र्याण्णव क्रमांक आहे आपल्या पॅरा भारताचा कोणत्या निर्देशांमध्ये भ्रष्टाचार निर्देशांक याच निर्देशांमध्ये अव्वल देश कोणता आहे तर डेन्मार्क आणि याच निर्देशांमध्ये सर्वात शेवटचा देश एकशे ऐंशी क्रमांकाला कोणता देश आहे तर सोमालिया नावाचा देश आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सण दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे किंवा कोणाला देण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर काय आहे तर अशोक सराफ या अभिनेतेला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा दोन हजार ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतीय तटरक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर काय असणार आहे दरवर्षी एक फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस म्हणून आपण साजरा करतो काळजीपूर्वक व्यवस्थितपणे शांत मनाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत आहेत किंवा येत नाहीयेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर योग्य उत्तर काय आहे श्रीजा अकुला यांनी या ठिकाणी पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न प्रुण क्रमांक पाचवा सनातन शिरोमणी या पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न दुर्मिळ गोल्डन टायगर अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसलेला आहे तर काजिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये गोल्डन टायगर या ठिकाणी दिसलेला आहे मला लगेच कमेंट करून सांगा काजिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा टाटाने भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे तो योग्य उत्तर काय आहे एअरबस या कंपनीसोबत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टाटाने काय केलेलं आहे तर करार केलेला आहे कशासाठी तर पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतातील पहिले संशोधन आय आय टी उपग्रह कॅम्पस कोठे उभारले जाणार आहे तर योग्य उत्तर काय आहे उज्जैन तर मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी भारतातील पहिलं संशोधन आय उपग्रह कॅम्पस उभारलं जाणार आहे उज्जैनवरून अजून एक गोष्ट मला लगेच लक्षात आली काल का परदेश आपण प्रश्न घेतला होता या ठिकाणी भारतातील पहिलं वैदिक घड्याळ या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे ही सुद्धा गोष्ट मला लगेच रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तींना कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलेले आहेत तर टोटल सहा व्यक्तींना दोन हजार चोवीस मध्ये कीर्ती चक्र आहेत असं त्यांचं नाव आहे भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणाऱ्या पहिल्या महिला त्या या ठिकाणी बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर आहे दरवर्षी चार आपण आपण जागतिक दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणत्या शहरामध्ये झालेली आहे योग्य उत्तर काय बेंगलोर या ठिकाणी प्रश्न फिरून कसा विचार जाऊ शकतो तर मध्ये आयोजित केलेल्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेची आवृत्ती कितवी होती तर तेव्हा उत्तर काय असणार तर तेविसाव्या क्रमांकाची पुढचा प्रश्न प्रजासत्ताक दिवस परेड दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने प्रथम पारितोषिक पटकावलेले आहे तर योग्य उत्तर काय सांस्कृतिक मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतीय लष्करासाठी सर्वत्र ही एक मोबाईल ब्रिज सिस्टम अलीकडेच कोणी सुरू केलेली आहे किंवा कोणी या ठिकाणी विकसित केलेली आहे तर डीआरडीओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो मग डीआरडीओ याची स्थापना केव्हा झाली डीआरडीओ चा फुलफॉर्म काय आहे डीआरडीओ मुख्यालय कोठे आहे आणि चेअरमॅन अध्यक्ष कोण आहेत या चार गोष्टीचे उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न उत्तर भारतातील पहिली मानवी डीएनए बँक कोठे स्थापन केली जाणार आहे तर योग्य उत्तर आहे बनारस हिंदू विद्यापीठ या ठिकाणी उत्तर भारतातील पहिली मानवी डीएनए बँक स्थापित केली जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा डब्ल्यू एच ओने कोणत्या देशांना औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्सफॅट नष्ट करण्यासाठी प्रथमच सन्मानित केलेले आहे तर वेगवेगळ्या देशांना सन्मानित केलेलं आहे डब्ल्यू एच ओने डेन्मार्क पोलंड लिथुआनिया सौदी अरेबिया आणि थायलंड या सर्व देशांना या ठिकाणी डब्ल्यू एच ओने सन्मानित केलेलं आहे कशासाठी तर ट्रान्स फॅट नष्ट करण्यासाठी पुढचा प्रश्न खेलो इंडिया युथ गेम दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकलेल्या आहेत तर योग्य उत्तर काय आहे आपल्या महाराष्ट्राने या ठिकाणी खेलो इंडिया युथ गेम दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत ही पदके किती आहेत तर एकूण एकशे अठ्ठावन्न पदके आणि एकशे अठ्ठावन्नमध्ये सुवर्ण किती आहेत तर सत्तावन्न सुवर्ण आहेत अठ्ठेचाळीस रौप्य आहेत आणि त्रेपन्न कांस्य आहेत अशा प्रकारे एकूण एकशे अठ्ठावन्न या ठिकाणी पदके जिंकले आहेत आपल्या महाराष्ट्राने पुढचा प्रश्न झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर चंपाई सोरेन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर जय शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कैरो या ठिकाणी झालेल्या आय डबल एस एफ नेमबाजी विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या जोडीने भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिलेले आहे तर त्या जोडीचं नाव आहे रिदम सांगवान आणि सोनम उत्तम या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे कारण की या ठिकाणी हे जे काही पदक आहे ते सुवर्णपदक जिंकलं आहे भारतासाठी पहिलं कशामध्ये तर या ठिकाणी आय डबल एस एफ नेमबाजी विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती तर कैरो या ठिकाणी पुढचा प्रश्न भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर लोचन सिंग पठानिया असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न युनेस्कोसाठी मराठा लष्करी परिस्थितीमध्ये किती किल्ले या ठिकाणी नामांकनित करण्यात आलेले आहेत तर टोटल बारा आपल्या महाराजांच्या किल्ल्यांना या ठिकाणी काय करण्यात आलं आहे नामांकित करण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी हे जे काही बारा किल्ले आहेत हे बारा किल्ले कोणकोणते आहेत तर लिहून घ्या रायगड शिवनेरी तोरणा लोहगड साल्लेर खंडेरी राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्नाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग ठीक आहे पुढचा प्रश्न मानवामध्ये पहिली मेंदूची चिप कोणत्या कंपनीने प्रत्यारोपित केलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे तर न्यूरालिंक लिंक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आय डबल एस एफ विश्वचषक स्पर्धेमध्ये दहा मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे तर योग्य उत्तर आहे दिव्यांश सिंग पनवार असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी आय डबल एस एफ विश्वचषक स्पर्धेमध्ये दहा मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसवा पाहूया हिमबिबिट्याची सर्वाधिक लोकसंख्या कोठे नोंदवली गेलेली आहे तर योग्य उत्तर आहे लद्दाख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हिमबिबट्याची सर्वाधिक लोकसंख्या या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे या ठिकाणी कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे जर तुम्हाला असं विचारलं हिमबिबट्याची सर्वाधिक लोकसंख्या तर तेव्हा योग्य उत्तर काय असणार आहे लद्दाख परंतु तुम्हाला जर असं विचारलं नॉर्मल आपले जे काही लेपर्ड असतात बिबट्या असतात त्यांची सर्वाधिक संख्या कोठे आहे तर सर्वाधिक संख्या आहे एक नंबरचं राज्य आहे मध्य प्रदेश आणि दोन नंबरचं राज्य आहे महाराष्ट्र याच्यामध्ये कन्फ्युजन

पुढचा प्रश्न सव्वीस नंबरचा जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज कोणी लॉन्च केलेलं आहे तर मैर्स्क पहा या ठिकाणी तुम्ही बऱ्याच वेळेला ट्रकचे जे काही कंटेनर असतात त्याच्यावरती या ठिकाणी एक या ठिकाणी बॉक्स ठेवलेले असतात कंटेनर असतात त्याच्यावरती नाव असतं पहा मयुर्स म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल तर ह्या कंपनीने या, या ठिकाणी जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज लॉन्च केलेले आहे पुढचा प्रश्न भारताने ग्रीन अमोनियाच्या पुरवठ्यासाठी जगातील पहिला करार कोणासोबत केलेला आहे जपान या देशासोबत केलेलं आहे पुढचा प्रश्न जागतिक कर्करोग दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय तर दरवर्षी चार फेब्रुवारीला आपण जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न सदतीसावा सूरज कुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता तर हरियाणा राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न तमी जगा वेत्री कळगम हा जो काही नवीन या ठिकाणी राजकीय पक्ष सुरू करण्यात आलेला आहे या पक्ष सुरू करणाऱ्या अभिनेत्याचे नाव काय आहे तर विजय या अभिनेत्याने हा राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टी या ठिकाणी सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय हवाई दल वायू शक्ती दोन हजार चोवीस सराव कोणत्या राज्यामध्ये होणार आहे तर राजस्थान या राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न चेस टाटा स्टील चॅलेंजर्स दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर लिओन ल्यूक मेंडोंका असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी चेस टाटा स्टील चॅलेंजर्स दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोणत्या भारतीयाची मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे तर अभिनव बिंद्रा असं त्यांचं नाव आहे दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकसाठी या आपल्या भारतीयाची मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीस फिफा विश्वचषक कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे तर तीन देशांमध्ये पहिला देश आहे कॅनडा दुसरा आहे मेक्सिको आणि तिसरा आहे संयुक्त राष्ट्र या तीन देशांच्या अंतर्गत या ठिकाणी दोन हजार सव्वीसचा फिफा विश्वचषक आयोजित केला जाणार आहे पुढचा प्रश्न एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न कोणता देश अलीकडेच युपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश बनलेला आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे तर फ्रान्स हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताची युपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश बनलेला आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीसावा समान नागरी संहिता विधेयक अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये मांडण्यात आलेला होता तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सहासष्टाव्या वार्षिक ग्रॅमी दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर शक्ती फ्युजन बँडने या ठिकाणी जिंकलेला आहे त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न एकोणचाळीस नंबरचा काला घोडा कला महोत्सव दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेला होता तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता हो पुढचा प्रश्न चाळीस नंबरचा कोणत्या भारतीय तिरंदाजाला जागतिक तिरंदाजीने दोन हजार तेवीसचा चा वर्ल्ड आर्चरी ब्रेक थ्रू आर्चर पुरस्कार दिलेला आहे तर अदिती गोपीचंद असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळामध्ये जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे तर व्योमित्र असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्ड कोणाकोणाला मिळालेला आहे तर जवळपास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाच जणांना हा अवॉर्ड मिळालेला आहे कोणकोण सोनुसूद शिल्पा शेट्टी मनोज वाजपेयी फरहान खान आणि अर्जुन रामपाल या पाच जणांना या ठिकाणी चॅम्पियन्स ऑफ द चेंज अवॉर्ड मिळालेला आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे तर गुजरात राज्यामध्ये झालेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडेच टी ट्वेंटी नागेश ट्रॉफी जिंकलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे कर्नाटक राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये कोणते शहर जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून उदयास आलेलं आहे तर लंडन शहर या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये सर्वात जगातील या ठिकाणी सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून उदयास आलेला आहे आहे पुढचा प्रश्न पहिली बिमस्टेक एक्वाटिक्स चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली होती तर पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार कोणाला देण्यात देण्यात आलेला आलेला आहे आहे तर निखिल वाघ यांना या ठिकाणी पुढचा प्रश्न भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना या ठिकाणी भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारताचे नवीन आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अपूर्व चंद्र असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिले डिजिटल राष्ट्रीय संग्रहालय उभारले जाणार आहे तर तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार त्या राज्यामध्ये देशातील पहिले डिजिटल राष्ट्रीय संग्रहालय उभारले जाणार आहे आतापर्यंत या ठिकाणी निम्मे प्रश्न झालेले आहेत अजून निम्मे प्रश्न या ठिकाणी बाकी आहेत ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खरंच इंटरेस्ट असतो खरंच अभ्यास करायची जिद्द असते असेच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहू शकतात पुढचा प्रश्न भारतीय नौदलामध्ये नुकतेच सामील झालेले पहिले सर्वेक्षण जहाज कोणते आहे त्या जहाजाचं नाव हो काय आहे तर आयएनएस असं त्या जहाजाचं नाव आहे हो पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच भारताला एकतीस प्रिडेटर ड्रोन विकण्यास मान्यता दिली आहे तर अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सॅफ महिला अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशिपचा विजेता कोण ठरलेला आहे तर भारत आणि बांगलादेश विशेष म्हणजे पहा लक्ष द्या स्टार करून ठेवा संयुक्तपणे कधी काय होतं कधी कधी काय होतं जे काय एखादी खेळाची स्पर्धा असते त्याच्यामध्ये फक्त एकच विजेता असू शकतो किंवा एकच या ठिकाणी उपविजेता असू शकतो या ठिकाणी दोन विजेते ठरले आहेत म्हणजेच संयुक्तपणे सॅफ महिला अंडर नाईन्टीन फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकलेली आहे भारत आणि बांगलादेश या दोन देशांनी मिळून पुढचा प्रश्न एमनचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर अहमद अवाद बिन मुबारक असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन हजार चोवीसमध्ये एकाच वर्षी किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेला आहे तर तो टोटल या ठिकाणी पाच व्यक्तींना फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री दोन हजार चोवीस मध्ये पाच वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी भारतरत्न देण्यात आलेलं आहे हे पाच व्यक्ती कोण कौन कोण आहेत तर पहिल्या आहेत कर्पुरी ठाकूर दुसऱ्या आहेत लालकृष्ण अडवाणी तिसरे आहेत पी व्ही नरसिंहराव चौथे आहेत चौधरी सिंह आणि पाचव्या आहेत एम एस स्वामीनाथन पुढचा प्रश्न पेपरलेस देणारा हा, हा पेपर तिम्ब तिम्ब पहिला युरोपियन युनियन देश ठरलेला आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे फ्रान्स आणि मगाशीच आपण पाहिलं होतं युपीआय प्रणाली या ठिकाणी लागू करणारा किंवा हो, सुरू करणारा युरोपियन देश पहिला कोणता ठरला तर तेव्हा सुद्धा उत्तर काय असणार आहे फ्रान्स पुढचा प्रश्न म्यानमार आणि भारत सीमेची लांबी किती आहे ज्यावर भारत सरकार कुंपन घालण्याचा विचार करत आहे या प्रश्नाला स्टार मार्कून ठेवू हो शकता तर सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर किती सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर एवढी काय आहे तर या ठिकाणी बॉर्डर आहे किंवा बाउंड्री आहे भारत म्यानमार सीमेची ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न राष्ट्रीय जंतनाशक दिवस केव्हापासून साजरा करण्यात येत असतो तर दर दरवर्षी दहा फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर शशिकांत यांना ज्यांना आपण नानामुळे या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर त्यांना या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान या ठिकाणी करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक साठ नंबरचा महत्वाचा प्रश्न आहे लक्षात असू द्या मुख्यमंत्री वायोश्री योजना दोन हजार चोवीस कोठे सुरू झालेली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले आहे तर योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पहिले शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न नामिबियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर योग्य उत्तर काय नांगोल मुंबा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न ऐतिहासिक समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते आहे तर उत्तराखंड हे राज्य या ठिकाणी पहिलं राज्य ठरलं आहे पुढचा प्रश्न विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी अकरा फेब्रुवारीला पुढचा प्रश्न सी ए आर टी सेल थेरपी कोणत्या रोगामध्ये वापरली जात असते तर कर्करोग या ठिकाणी वापरली जात असते पुढचा प्रश्न जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीस मधील जे काही तेविसावी आवृत्ती होती ती कोठे आयोजित करण्यात आली होती तर नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न जागतिक संरक्षण प्रदर्शन दोन हजार चोवीस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलेले आहे तर अजय भट्ट यांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेला आहे पुढचा प्रश्न चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कोणत्या राज्यामध्ये झालेले आहेत तर आसाम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचे जे काही खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स होते ते आयोजित करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न यू ए ईने शिक्षक आणि सुपर थर्टीचे संस्थापक टिंबटिंब यांना गोल्डन विजा मंजूर केलेला आहे तर त्यांचं नाव आहे आनंद कुमार पुढचा प्रश्न कोणत्या दोन देशांच्या अंतर्गत यू पी आय सेवांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे श्रीलंका आणि मॉरिशियस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भ्रष्टाचार टक्केवारी निर्देशांक दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार कोणत्या ते देशामध्ये दे सर्वाधिक भ्रष्टाचार आहे तर सोमालिया आपण मला वाटते पहिलाच प्रश्न पाहिला आहे टोटल एकशे ऐंशी देशांमध्ये दे भारताचा क्रमांक आहे त्र्याण्णव त्याच्यानंतर पहिला क्रमांक आहे डेन्मार्क देशाचा आणि एकशे ऐंशी क्रमांक आहे सोमालिया देशाचा याच्यामध्ये दे कन्फ्युजन बिलकुल होऊ द्यायचं नाही पुढचा प्रश्न दरवर्षी सरोजिनी नायडू यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते तर दरवर्षी तेरा फेब्रुवारीला पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने घर घर रेशन योजना सुरू केलेली आहे तर पंजाबने या ठिकाणी सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले अत्याधुनिक छोटे प्राणी रुग्णालय तर मुंबई या ठिकाणी सुरू झालेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये गंगातेरी गायींसाठी देशातील पहिले संवर्धन केंद्र स्थापन केले जाणार आहे तर उत्तर प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थापन केले जाणार आहे पुढचा प्रश्न एकशे सदोतीस प्रकाश वर्ष अंतरावर राहण्यायोग्य सुपर अर्थ कोणी शोधलेला आहे तर नासाने या ठिकाणी शोधलेला आहे पुढचा प्रश्न सत्याहत्तर नंबरचा दिव्य कला मेळा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता तर त्रिपुरा राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न भारतामध्ये मिस वर्ल्डची कोणती आवृत्ती होणार आहे तर एका आवृत्ती होणार आहे पुढचा प्रश्न आय सी सी अंडर नाइनटीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस कोणी जिंकलेला आहे तर ऑस्ट्रेलियाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जिंकलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी के पी पी नांबियार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे एस सोमनाथ या ठिकाणी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न तमांग समाजाकडून सोनम लोहसार कोणत्या देशामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर नेपाळ देशाच्या अंतर्गत साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न वन डे मध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा खेळाडू कोण ठरला आहे तर पाठुम निसंका असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे तर पापुआ न्यू गिनी आणि फिजी या देशांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या देशांच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न कोणाला आरोग्य संवर्धनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार चोवीसचा नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान केलेला आहे तर योग्य उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या चा नेल्सन मंडेला पुरस्कार त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महर्षी दयानंद सरस्वती यांची दोन हजार चोवीस मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे दोनशे क्रमांकाची जयंती आणि कधी साजरी करण्यात आली आहे तर बारा फेब्रुवारीला पुढचा प्रश्न कोणत्या दिवशी राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर दरवर्षी तेरा फेब्रुवारीला या ठिकाणी आपण राष्ट्रीय महिला दिवस नॅशनल वुमन डे म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न टिंबटिंब या खेळाडूने चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजर ट्रॉफी जिंकलेली आहे तर सुमित नागल असं त्या खेळाडूचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे या ठिकाणी आणि टोटल संख्या विचारित टोटल सोळा संख्या आहे मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आलेले आहे तर लाल शर्मा यांना या ठिकाणी गौरवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न संगीत नाटक अकादमी आपले पहिले प्रादेशिक दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र कोठे स्थापन करणार आहे है। तर हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थापन करणार आहे पुढचा प्रश्न आय सी सी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार सव्वीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर जिम्बाब्वे आणि नामिबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रभू श्रीराम मंदिर अयोध्येला भेट देणारे पहिले विदेशी नेते कोण ठरले आहेत तर विमान प्रसाद असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोठे सुरू झालेली आहे तर यु देशाच्या अंतर्गत सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन प्रवासी तिकीट परीक्षक कोण बनली आहे तर त्यांचं नाव आहे सिंधू गणपती पुढचा प्रश्न कोणत्या शहराला वॉटर वॉरियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर नोएडा या शहराला या ठिकाणी वॉटर वॉरियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अशा प्रकारे शेवटचे तीन प्रश्न कोणत्या राज्यातील गुप्तेश्वर जंगलाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे तर ओडिसा पुढचा प्रश्न राजनाथ सिंह यांनी अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत आणि शेवटचा प्रश्न कोणत्या राज्याने काजी नेमू फळाला राज्य फळ म्हणून घोषित केलं आहे तर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पंधरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार तेवीस कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय दक्षिण आफ्रिका तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पंधराव्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार तेवीस आयोजित करण्यात आली होती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बेचाळीसावे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे योग्य उत्तर काय होयसाळ मंदिर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकेल की होयसाळ मंदिर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर कर्नाटक तेव्हा उत्तर अगदी योग्य असणार आहे तर कर्नाटक राज्यातील होयसाळ मंदिरे यांना या ठिकाणी बेचाळीसावे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सिम्बेक्स दोन हजार तेवीस हा सराव भारत आणि कोणत्या देशाने आयोजित केलेला सराव आहे तर लिहून घ्या भारत आणि सिंगापूर या दोन देशाच्या अंतर्गतचा हा सराव आहे ज्या सरावाचं नाव आहे सिम्बेक्स दोन हजार तेवीस जो आयोजित करण्यात आला होता चांगी नौदल तळ सिंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता ठीक आहे अशाच प्रकारचे सर्व प्रश्न असणार आहेत व्यवस्थितपणे पाहून लिहून घ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये कोणते शहर अव्वल स्थानी आलेलं आहे तर योग्य उत्तर काय तर इंदोर हे या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती आलेलं शहर आहे कोणत्या सर्वेक्षणमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर योग्य उत्तर काय आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी चाळीसावा क्रमांक आहे तर या ठिकाणी याच इंडेक्समध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये एक नंबरला आहे स्वित्झर्लंड नावाचा देश आणि चाळीस नंबरला आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा जुन्या संसद भवनाचे नवीन नामांतरण या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे तर योग्य उत्तर काय संविधान सदन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारताच्या एक्केचाळीसाव्या जागतिक वारसा स्थळाचे नाव काय आहे तर नाव काय आहे शांतिनिकेतन आणि कोणत्या राज्यामध्ये आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये तर पश्चिम बंगाल या राज्यातील शांती निकेतनला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणते शहर भारतातील पहिले सौर शहर या ठिकाणी बनलेलं आहे तर उत्तर काय आहे सांची जे की मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत आहे ते भारतातील पहिले सौर शहर म्हणून उदयास आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक महिला दोन हजार तेवीस मध्ये प्रस्तावित आरक्षण किती टक्के आहे तर किती टक्के आहे तर तेहतीस टक्के आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर उत्तर लिहून घ्या जया वर्मा सिन्हा यांना या ठिकाणी रेल्वे बोर्डामध्ये पहिल्या महिला चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा एकोणसत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला तर रॉकेट ट्री नावाचा चित्रपट आहे ज्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आर माधवन यांचा चित्रपट रॉकेट्रीला या ठिकाणी एकोणसत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार या ठिकाणी सन्मान मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा टाइम मॅग्झिनचे दोन हजार तेवीसच्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी कोणती कंपनी आहे तर टाइम मॅग्झिनच्या दोन हजार तेवीसच्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांमध्ये एक नंबरला आहे मायक्रोसॉफ्ट आणि चौसष्ट नंबरला आहे भारतातील एक कंपनी इन्फोसिस नावाची पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार तेवीस महिला विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर उत्तर काय असणार आहे दिव्या देशमुख पुढचा प्रश्न चौदा नंबरचा ग्रीसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आला आहे ग्रीकचे जे काही राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव काय आहे कॅटरीना एन साकेला रॉपोलो असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा कोणता देश ग्लोबल ए आय समिटचे आयोजन करणार आहे तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी ग्लोबल ए आय समिटचं आयोजन करणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचे नाव काय असणार आहे तर आदित्य एल्वन हे भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचे नाव आहे आणि या सौर मोहिमेमध्ये जे रॉकेट यूज करण्यात आलं त्या रॉकेटचं नाव काय आहे पी एस एल व्ही सी फिफ्टी सेवन असं त्या रॉकेटचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीसचा चा किताब कोणी जिंकलेला आहे तर उत्तर काय असणार आहे प्रियान सेन ज्या की राजस्थान राज्याला बिलॉंग करतात त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीसचा किताब जिंकलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पहिली इथेनॉल रन टोयोटा इनोवा कार कोणी लाँच केली आहे तर या ठिकाणी नितीन गडकरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा भारतातील पहिला गोरिल्ला ग्लास फॅक्टरी कोणत्या राज्यामध्ये स्थापन होणार आहे तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत स्थापन होणार आहे पुढचा प्रश्न विसाव्या नंबरचा भारताच्या पहिल्या एआय अँटी अँटीड्रोन सिस्टमचं नाव काय आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून लिहून घेऊ शकता तर इंद्रजाल असं भारताच्या पहिल्या एआय अँटी अँटीड्रोन सिस्टमचं काय आहे तर नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा आधार लिंक जन्म नोंदणी सुरू करणारे ईशान्येकडील पहिलं राज्य कोणतं आहे तर नागालँड हे राज्य या ठिकाणी आधार लिंक जन्मणी नोंदणी सुरू करणारे पहिले ईशान्येकडील राज्य बनलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा पाकिस्तान मधील भारतीय मिशनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या तर ते त्यांचं नाव आहे गीतिका श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न आशियातील सर्वात मोठा जिल्हा शीतकरण प्रकल्प कोणत्या शहरामध्ये होणार आहे तर हैदराबाद मध्ये होणार आहे पुढचा प्रश्न त्रेचाळीसाव्या आशियान शिखर दोन हजार तेवीस चे आयोजन कोणत्या देशाने केलेले आहे तर इंडोनेशिया देशाने या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक मिस दोन हजार तेवीसचा चा किताब कोणी जिंकलेला आहे तर प्रवीणा अंजना असं त्यांचं नाव आहे राजस्थान राज्याला बिलॉंग करतात त्यांनी या ठिकाणी मिस इंटरनॅशनल इंडिया दोन हजार तेवीसचा चा किताब पटकवलेला आहे पुढचा प्रश्न सव्वीसावा कोणता जी ट्वेंटीचा एकविसावा स्थायी सदस्य देश बनलेला आहे तर उत्तर काय असणार योग्य आफ्रिकन युनियन हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जी ट्वेंटी मध्ये नवीन समावेश झालेला देश आहे किंवा कंट्री आहे एकविसाव्या क्रमांकाचा एकविसाव्या क्रमांकाचा स्थायी सदस्य देश बनला आहे आफ्रिकन युनियन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा अठराव्या जी ट्वेंटी ज्याला आता जी ट्वेंटी वन या नावाने ओळखलं जाणार आहे तर अठराव्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशा मध्ये आयोजन करण्यात आलं होतं तर भारतामध्ये आयोजन करण्यात आलं होतं अठरावं जे काय समिट झालं ते भारतामध्ये झालं आणि सतरावं जे काय समिट झालं ते इंडोनेशिया या देशाच्या अंतर्गत संपन्न झालेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेक्शन सेंटरचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेक्शन सेंटरचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न एकोणतीस नंबरचा कोणत्या राज्याने पाचव्या राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेलं आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने पाचव्या राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न तीस नंबरचा भारत ड्रोन शक्ती दोन हजार तेवीस चे यजमानपद कोणते शहर असणार आहे तर गाझियाबाद असं त्या शहराचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा जी ट्वेंटी ॲट दोन हजार तेवीस द रोड मॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर उत्तर काय असणार आहे व्ही श्रीनिवासन यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे पुस्तकाचं नाव मी परत वाचतो कारण की महत्वाचं पुस्तक आहे जी ट्वेंटी ऍट ट्वेंटी ट्वेंटी थ्री द रोड मॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीसावा कोणत्या देशाने सॅफ अंडर सिक्सटीनच चॅम्पियनशिप चा या ठिकाणी जिंकलेलं आहे तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न तेत्तीस नंबरचा क्रिप्टो अॅडप्शन इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारताचा रँक किती आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी पहिला क्रमांक आहे अव्वलसानी भारत देश आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीसावा ब्राईट स्टार टेवीस हा सराव कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता तर इजिप्त या देशाच्या अंतर्गत ब्राईट स्टार तेवीस हा सराव आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा कोणता देश दोन हजार चोवीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक आयोजित करणार आहे तर योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे दोन देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाचं आयोजन करणार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीसावा भारतातील पहिला भूमिगत ट्रान्सफॉर्मर कोणत्या शहरामध्ये बसवण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर काय बेंगलोर कर्नाटकमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील भूमिगत ट्रान्सफॉर्मेशनचं या ठिकाणी इन्स्टॉलेशन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीसावा या ठिकाणी थोडस फास्ट होत असेल तर मी स्पीड थोडीशी स्लो करतो पहा लिहून घ्या व्यवस्थितपणे उधमपूर नावाचं रेल्वे स्टेशन आहे जम्मू काश्मीरमध्ये त्याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे लिहून घ्या मग शहीद तुषार महाजन रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीसावा गगनयान मिशनसाठी महिला रोबोटचे नाव काय आहे तर मित्र असं त्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गगनयान मिशनसाठी महिला रोबोटचं नाव ठेवण्यात आलेलं आहे व्योम मित्र असं नाव ठेवण्यात आलेलं आहे आले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा प्रवाशांचा अनुभव वाढवण्यासाठी सुखद करण्यासाठी अभिनंदन प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे तर एअर इंडियाने सुरू केलेला हा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस हवा कोणत्या योजनेला ई गव्हर्नन्स दोन हजार तेवीस साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे स्वामित्व नावाची जी काही योजना होती जी की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेली होती स्वामित्व योजना या योजनेला ई गव्हर्नन्स दोन हजार तेवीस साठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि ही योजना चोवीस एप्रिल दोन हजार वीस ला लॉन्च करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस हवा कोणत्या राज्याचे जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे या ठिकाणी राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी हे घोषित केलं आहे जय जय महाराष्ट्र माझा हे आपलं राज्याचं राज्यगीत म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीसावा वरुणा दोन हजार तेवीस हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आलेला आहे तर भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा सराव आहे वरुणा सराव असं या सरावाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हवा स्टार मार्क करून ठेवा दोन हजार तेवीस हे वर्ष जगभरामध्ये कशाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळले आहे तर उत्तर काय असणार आहे बाजरी वर्ष मिलेट्स इयर म्हणून या ठिकाणी आपण साजरा केला आहे दोन हे वर्ष पुढचा प्रश्न नंबरचा भारत आपला पहिला टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारणार आहे तर योग्य उत्तर काय पुणे महाराष्ट्र या ठिकाणी भारत आपला पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प उभारणार आहे बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीसावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टिंबटिंब यासाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे तर जे काय आपले विद्यार्थी मित्रांनो कारागीर असतात त्यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा निलगिरी तहर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत नीलगिरी तहर हा प्रकल्प सुरू केलेला आहे काही नवीन विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर फक्त क्वेश्चन आणि आन्सर वाचत आहेत क्वेश्चन आणि आन्सर वाचत आहेत काळजीपूर्वक आहे का विद्यार्थी मित्रांनो जो आपला सकाळचा सहा वाजताचा क्लास होतो त्याच्यामध्ये आपण इन डिटेल या सर्व प्रश्नांची चर्चा ऑलरेडी वर्षभर केलेली आहे हे जी काही सिरीज असणार आहे ही जी काही सिरीज असणार आहे ती फक्त प्रॅक्टिसच्या माध्यमातून तुम्हाला घ्यायची आहे जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून मारायचा आहे पुढचा प्रश्न प्रश्न पुछन क्रमांक सत्तेचाळीसावा भारतातील पहिल्या सौर रूफ सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेला आहे तर हैदराबाद मध्ये करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर एमपी मध्ये स्थित आहे या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय विरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प ठीक आहे मी तुम्हाला या ठिकाणी दोन प्रश्न विचारतो या प्रश्नाचे उत्तर कोण कोण देतात मी चेक करतो जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहे पहा व्याघ्र प्रकल्पाबद्दल बोलण्यात आलं भारतामध्ये टोटल टायगर रिझर्व एकूण व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये किती आहेत सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काही एकूण वाघांची संख्या आहे ती किती आहे आणि भारतामध्ये किती आहे आणि सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात आहे या छोट्याशा या ठिकाणी स्टॅटिक करंट अफेअरचे प्रश्न आहेत जे की एक्झाम मध्ये परत परत विचारले जातात या दोन चार प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहेत अजून एक शेवटी प्रश्न अजून विचारणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नासावा जागतिक कौशल्य शिखर परिषदेची चौदावी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये झालेली आहे तर नवी दिल्ली जाले लिया है। कोन ते शर, ते कोन है। या ठिकाणी झालेली आहे पुढचा प्रश्न कोणते शहर भारतातील पहिले वेटलँड सिटी बनणार आहे तर उदयपूर योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न हमून चक्रीवादळ कोणत्या देशाने दिलेले नाव आहे तर इराण या देशाने दिलेले हे नाव आहे हमून सायक्लॉन असं या सायक्लॉनचं नाव आहे जे की इराण न दिलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्नावा दोन हजार तेवीस सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे तर पंजाबने या ठिकाणी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न साहित्यामध्ये दोन हजार तेवीसचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर जॉन फसे यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर नरगेस मोहम्मदी यांना या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न नंबरचा एकाहत्तराव्या मिस वर्ल्ड दोन हजार तेवीस चे आयोजन कोणता देश करणार आहे तर आपला भारत देश या ठिकाणी करणार आहे एकाहत्तराव्या क्रमांकाच्या मिस वर्ल्ड दोन हजार तेवीस आवृत्तीचं आयोजन या ठिकाणी करणार आहे पुढचा प्रश्न लुपेक्स ही जे काही चंद्र मोहीम आहे मून मिशन आहे किंवा चंद्रयान चार आहे ते लॉन्च कोणाद्वारे होणार आहे तर इस्रो आणि जाक्सा या दोघांच्या माध्यमातून लुपेक्स चंद्र मोहीम लॉन्च करण्याची योजना आखण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न युद्धाभ्यास हा सराव कोणत्या आयोजित केलेला आहे तर भारत आणि अमेरिका या दोन देशाच्या अंतर्गत युद्धाभ्यास दोन हजार तेवीस हा सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न नंबरचा भारताची अत्याधुनिक युद्ध नौका महेंद्रगिरी कोठे लॉन्च करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न एकोणसाठ नंबरचा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर तीन व्यक्तींना मिळालेला आहे पहिली व्यक्ती आहेत अलेक्सी एकिमो दुसरे व्यक्ती आहेत लुई ई ब्रूस आणि तिसरे व्यक्ती आहेत मॉंगी गॅब्रियल बावेंडी पुढचा प्रश्न शरीर विज्ञान किंवा औषध नोबेल पारितोषिक दोन हजार मिळालेला आहे तर या ठिकाणी दोन व्यक्तींना आहे पहिली व्यक्ती कॅटालिन कारिको आणि दुसरी व्यक्ती आहे ड्रू वेस्मन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट नंबरचा दोन हजार तेवीसचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर क्लाडिया गोल्डिन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे क्लॉडिया गोल्डिन असं त्यांचं नाव आहे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने प्लस मॉडेल दर्जा प्राप्त या ठिकाणी केलेला आहे जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या केंद्रशासित प्रदेशाने हंड्रेड पर्सेंट ओडीएफ प्लस मॉडेल दर्जा या ठिकाणी प्राप्त केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा कोणत्या राज्य सरकारने न्यायिक सेवांमध्ये ईडब्ल्यू एस साठी दहा टक्के आरक्षण जाहीर केलेलं आहे तर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणते राज्य ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे चौथे राज्य बनलेलं आहे तर त्रिपुरा हे राज्य चौथे राज्य बनले आहे ज्या ठिकाणी पहिलं राज्य आहे उत्तराखंड दुसरं राज्य आहे उत्तर प्रदेश आणि तिसरं राज्य आहे अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या शहरामध्ये दिव्यांग जणांसाठी भारतातील पहिल्या उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केलेले आहे तर ग्वाल्हेर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग खेळांसाठी अटल बिहारी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने वर्ल्ड हेल्थ समिट दोन हजार तेवीस आयोजित केलेलं होतं तर जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा कोणत्या देशाने नूर तीन हा जो काही इमेजिंग उपग्रह आहे तो कक्षेमध्ये प्रक्षेपित केलेला आहे तर इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडुसष्टावा दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या शहरामध्ये ई प्रिक्सची दुसरी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे तर हैदराबाद हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला गौरवण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे प्रिया ए यस यांना या ठिकाणी प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तरावा सर्वात मोठा हवाई सराव कोणत्या देशामध्ये होणार आहे तर भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणते राज्य भारतातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सर्वोच्च निर्यातदार राज्य बनलेलं आहे तर तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारताबाहेर आय आय टी दिल्लीचे पहिले कॅम्पस कोणत्या शहरामध्ये स्थापन केले जाणार आहे तर उत्तर काय असणार आहे अबुधाबी या ठिकाणी आय आय टी दिल्लीचे पहिले कॅम्पस या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याहत्तरावा कोणत्या देशाने जगातील पहिले मिथेनॉल इंधन असलेले अंतराळ रॉकेट प्रक्षेपित केलेले आहेत साधी गोष्ट आहे कुठाने कोण करतं अशा प्रकारचं तर चीन आणि ते प्रक्षेपित करताना वापरण्यात आलेल्या रॉकेटचं नाव काय आहे तर झुक दोन असं त्या रॉकेटचं नाव आहे पुढचा प्रश्न उत्तर वाहिनी ओलांडणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरली आहे तर अंशुमन जिंगरान असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अंशुमन जिंगरान असं त्यांचं नाव आहे उत्तर वाहिनी ओलांडणारी सर्वात तरुण व्यक्ती ती या ठिकाणी ठरलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण आवास न्याय योजना सुरू केलेली आहे तर उत्तर काय असणार आहे छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्य सरकारने ग्रामीण आवास न्याय योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहात्तरावा कोणत्या देशाने आशियातील पहिली हायड्रोजनवरती चालणारी पॅसेंजर ट्रेन सुरू केलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक माफ करा या ठिकाणी पर्याय क्रमांक नाहीत दररोजची सवय लागली आहे काही हरकत नाही तर योग्य उत्तर काय आहे चीन तर चीन देशाने आशियातील पहिली हायड्रोजनवरती चालणारी पॅसेंजर ट्रेन या ठिकाणी लॉन्च केलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना सुरू केली आहे तर युपी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अष्ट्यात्तर भारतातील पहिली चालणारी ट्रेन कोणत्या धावणार आहे तर हरियाणा राज्याच्या अंतर्गत धावणार आहे पुढचा प्रश्न एकोणऐंशी नंबरचा कोणता देश एसीओ चा पूर्ण सदस्य या ठिकाणी बनलेला आहे झालेला आहे तर उत्तर काय इराण हा देश या ठिकाणी एससीओ या ठिकाणी पूर्ण सदस्य झालेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने एफ आय एच हॉकी प्रो लीग दोन हजार तेवीस शीर्षक जिंकलेलं आहे तर नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या प्रादेशिक एआय न्यूज अँकरचं नाव काय आहे तर लिसा असं त्या प्रादेशिक एआय न्यूज अँकरचं नाव आहे जे की ओडिसा टीव्हीवरती या ठिकाणी काय करते न्यूज सादर करते प्रेझेंट करते पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याचा किताब कोणत्या देशाकडे आहे तर स्वाभाविक आहे अमेरिका अव्वलसानी आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम कोणी सुरू केलेला आहे तर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न निर्यात तयारी निर्देशांक दोन हजार मध्ये कोणते राज्य अव्वल आहे तमिळनाडू हे राज्य या ठिकाणी निर्यात तयारी निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये अव्वलसानी आहे पुढचा प्रश्न अमृत भारत स्टेशन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेल्या आहेत रेल्वे मंत्रालयाने पुढचा प्रश्न दोन हजार नाटो शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलं तर लिथू आनिया या ठिकाणी दोन हजार तेवीस नाटो शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे तर दक्षिण विभागाने जिंकलेलं आहे म्हणजे साऊथ झोनने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी दोन हजार तेवीस फिफा महिला विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे तर स्पेनने पुढचा प्रश्न कोणत्या देशाने आपली देशाअंतर्गत बांधलेली पाणबुडी हायकूनचे अनावरण केलेले आहे तर तैवान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशाच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे तर अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव भारताने कोणत्या देशासोबत संप्रीती नावाचा सराव केलेला आहे तर बांगलादेश या देशासोबत संप्रिती जसे तसेच या ठिकाणी काय म्हणतील बोंगो बोंगोसागर अशा प्रकारचे सराव केलेले आहेत पुढचा प्रश्न नोकियाने कोणत्या शहरामध्ये पहिली सिक्स जी लॅब सुविधा सुरू केलेली आहे तर बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कामगारांसाठी किमान वेतन सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलणारे कोणते राज्य पहिले ठरलं तर झारखंड राज्य या ठिकाणी पहिलं ठरलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक फेमिना मिस इंडिया किताब कोणी जिंकलेला आहे तर राजस्थानच्या नंदिनी गुप्ता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न ग्रीस देशाचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर कोणाला देण्यात आला आहे तर नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न सांख्यिकेमधील आंतरराष्ट्रीय पारितोषिक दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे तर उत्तर काय असणार आहे सी आर राव सी राधाकृष्ण राव यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला तर आशा भोसले यांना पुढचा प्रश्न सत्तावन्न क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर दामोदर मौजो यांना पुढचा प्रश्न लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारताचे स्थान किती आहे तर एकशे एकोणचाळीस देशामध्ये भारताचं स्थान आहे अडतीसा आणि अव्वल कोणता आहे तर अव्वल आहे एक नंबरला या ठिकाणी सिंगापूर ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक शंभरावा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये भारताचे स्थान कितीवे आहे तर एकशे एकसष्टावं स्थान आहे एकशे ऐंशी देशांच्या अंतर्गत ज्याच्यामध्ये अव्वल आहे कोणता देश नॉर्वे देश तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय पाहिलं जे काय आपण सिरीज या ठिकाणी सुरू दोन हजार तेवीस या संपूर्ण वर्षातील चालू घडामोडीच्या प्रश्नांची सिरीज त्याच्यातील हा भाग पहिला संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा सबस्क्राईब करायला विसरला असेल तर चॅनलला जाता जाता नक्की सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद